एक काय चिट्ठी हो पण म्हणजे त्यात काय माफीनामा रिसेट मुळे झालं ना हे सगळं म्हणून चिट्ठीतून लिहून आणलंय एक वर्तुळ पूर्ण होईल मी लिहिलंय यात सगळं तरी पण सांगते कपिल सॉरी मला माफ कर मला माहिती आहे मी दुखावलंय तुम्हाला पण मला तुमचा अपमान नव्हता करायचा मला माहिती आहे तुम्ही रागावलायत माझ्यावर आणि मला हेही माहिती आहे की राग शांत करायचा मार्ग पोटातून जातो म्हणून तुमच्यासाठी सोडे घालून खिचडी केली आणि पोह्याचा तळलेला पापड आई मला माहिती आहे त्यांना सोडे घालून केलेली खिचडी खूप आवडते आणि पोह्याचा तळलेला पापड शांतपणे जेवून घ्या आणि घरी या उगाच बाहेर नाही हा राहायचं कुठे काकू आता संपला ना तो विषय गौरी तू घरी जा मी येतेच ठीक आहे काकू तुम्ही काही बोलण्याआधी मलाच तुमच्याशी जरा बोलायचं आहे म्हणजे रामाश्रय किंवा माझ्याशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम प्लीज तुम्ही बाहेरच्यांशी नका डिस्कस करू मला नाही आवडणार ते भले माझ्याकडे आत्ता फार पैसे नसतीलही पण रामाश्रय आणि दोन्ही घरं ही माझी जबाबदारी आहे ना ह्या गोष्टी सांभाळण्यासाठी जर आप्पांनी मला इथे पाठवलं असेल तर आता ते मला करू द्या ना ती जबाबदारी मला उचलू द्या रामाश्रय आणि दोन्ही घरं ही माझी आहेत मी त्याचा मालक आहे त्यामुळे मला बाहेरच्या कोणाचीच मदत नको मान्य पण तुम्ही मला एकदा सांगा की तुम्ही मला माफ केलं अहो काकू तुम्ही वयाने मोठे आहात तुम्ही नाही माफी मागायची तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचे माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी हा डबा घ्या काय डब्यातून आणलेत आशीर्वाद तसंच समजा आणि बर का हा अख्खाच्या अख्खा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे तुम्ही तो संपवलात तर मी समजेन तुम्ही मला माफ केलं म्हणून येते डबा संपवायचाय आणि लवकर घरी यायचे खरंच काढी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपली आहेस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कस असत ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स ए नाही सॉरी इट्स ओके अरे थँक यू अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.